नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पालक मेथी ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक असे वडे। ते आपण बेक सुद्धा करू शकतो आणि फ्राय सुद्धा करू शकतो। त्याचा आपण फ्राय करून करूया। त्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, ज्वारीचं पीठ, कसुरी मेथी, तीळ, पालक बारीक चिरून घेतलेला आहे, बेकिंग पावडर, लाल तिखट, हिंग, जिरं, ओवा, आलं आणि लसूणची पेस्ट आहे, लिंबू आणि साखर। आपण बाउलमध्ये प्रथम पालक टाकून घेऊया। त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं त्याचं जे वाटण केलं ते घालत आहोत। यामध्ये आलं आणि लसणाचे वेगळं वाटण आहे ते घालत आहोत। आपण याच्यामध्ये ओवा घालत आहोत, जिरं 1 चमचा, हिंग 1/2 चमचा, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार साखर 1 चमचा। आपण यामध्ये कसुरी मेथी घेत आहोत। जर आपला पालक एक बाउल असेल तर कसुरी मेथी अंदाजाने पाव बाउल असं घ्यावं असा एक अंदाज आहे। आपण यामध्ये 1/2 लिंबाचा रस घालत आहोत। आपण आता हे छान असं मिक्स करून घेऊया। पालकाला पाणी सुटलं पाहिजे, मग आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घालणार आहोत। आपली मुलं जर पालक खात नसेल तर अशा पद्धतीचे मुलांना वडे करून दिले तर मुलं 100% खातील। नाश्त्यासाठी हा छान एक प्रकार आहे, तसंच टिफिन मध्ये सुद्धा मुलांना देण्यासाठी छान हेल्दी ऑप्शन आहे। आता पालकाला छान पाणी सुटलेलं आहे, आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घेऊया। अंदाजे 1 बाउल ज्वारीचं पीठ आहे, लागेल तसं घालून घेऊया, छान मळून घेऊया। आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, हळद घालूया, थाउजंडचा बेकिंग पावडर घालूया। त्यामुळे आपले वडे हलके होते आणि 2 चमचे तेल, आणि हे छान मळून घेऊया। आपण छान मिश्रण मळून घेतलंय, आता याचे आपण गोळे करून घेऊया। आणि आपण हे तीळ घेतले, हे डिश मध्ये असे आपण पसरून घेऊया। आणि गोळा, पिठाचा गोळा करून झाल्यावर या तिळामध्ये एका साईडला तीळ लावून घेऊया आणि आपण गरम तेलामध्ये तळूया। आपण असे वडे करून घेतलेले आहेत आणि खालच्या बाजूला तीळ टाकून त्याला तीळ चिटकवून घेतलेले आहेत। थंडीच्या दिवसामध्ये पालक, ज्वारी आणि तिळाचं कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि हे वडे या दिवसात करावेत। या दिवसात पालेभाज्या मिळतात वेगवेगळ्या, आपण मेथी घालून सुद्धा करू शकतो, पण नुसती मेथी घातली तर कडू होतात, म्हणून आपण हे पालक आणि मेथी घालून केलेले आहेत वडे। आणि आपण इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपलं तेल छान तापलेलं आहे, तर आपण आता अशा प्रकारे आपण तिळाची बाजू तेलामध्ये वरच्या बाजूला ठेवायची, हळूहळू सोडायचे। लगेच हलवायचं नाही, आता आपण थोडासा मीडियम गॅस ठेवायचा आणि आपण हे लगेच हलवायचे नाही, थोड्या वेळाने हलवूया।
हे छान असे खसते आणि आपण सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे वडे तयार होतात। आता आपण हलवूया, एक भाजी आपली तळून झालेली आहे। आता आपण आता दुसऱ्या बाजूने तळून घेऊया। अशा वेळेला गॅस बारीक ठेवायचा, मंद गॅसवर, अगदी पण मंद नाही, मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि तळून घ्यायचे। आपण जर गॅसची फ्लेम खूप कमी केली तर तेल पडे पिती आणि आपण मीडियम गॅसवर तळले तर हे तेल वडे तेल पीत नाही। तर हे ज्वारी, पालक, मेथी यापासून आपण असे पौष्टिक असे वडे तयार केलेले आहेत। हे वडे क्रिसमस स्पेशल आहेत। आपण हे बेक केले तर अजून छान असे पौष्टिक होतील, ऑइल फ्री होतील। तुम्ही सुद्धा करून पहा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।